एल टू डी एल को जय मल्लार। आज चैत्र कोतल खंडवा पिंपळगाव रोड आहे इथे आज सोमवती आमोशा उत्सव जोरदार भरपूर प्रमाणात छान भरला होता। तर सकाळी पहाटे 6 वाजता कोतल खंडवाचा महाअभिषेक आरती आणि मंगलस्नान होऊन त्यानंतर टाकीचा छबिना हा सकाळी 10 वाजता सुरू होऊन ढोल ताशे लिजिम याच्या गजामध्ये टाकीचा दरा इथे भाविक भक्त हजारो भाविक भक्तांनी टाक्याचा दरा इथे 12व्या वर्षी जाऊन देवाला मंगलस्नान अभिषेक पूजा आरती आणि तळी भंडार या पालखीचा आनंदोत्सव साजरा केला आणि त्यानंतर या ठिकाणी कोतल खंडोबाच्या इथं सभामंडपमध्ये आमटी वाखरीचा महाप्रसाद इथं आयोजित केला जातो। तर आजचे महाप्रसादाच्या आनंदाचे आम्ही स्वतः विठ्ठल बाबूजी जाधव हा बाबाजी राव मुंडे आणि विशाल उपिडे या तिघांच्या वतीने हा कार्यक्रम इथं आयोजित केला होता। तर या ठिकाणी आमटी भाकरीचा महाप्रसाद हा एकदम भरपूर प्रमाणात छान अशा प्रकारे आयोजित केला होता। तर सर्व कोतल खंडोबा पंचकृतीतील सर्वांनी या ठिकाणी तळी भंडार भरून एळकोट एळकोट जय मल्ल करून आवाज दुमदुमदुम या ठिकाणी आमटी भाकरीचा महाप्रसादाचा आस्वाद घेतला। खंडोबा देवस्थानी ते सोमवती आमोशा भरलेले बरीच भाविक भक्त आलेले आहेत। पालखी निघाली सकाळी पहाटं, आता पालखी आली खालून आंघोळ बिंघोळ देवाला घालून सगळे लोक जेवत आहेत। आता भरपूर लोक जेवण करतायत इथं, आमची भाकरीचा प्रसाद चालू आहे। तरी पण आम्ही आमची जय मल्हार विद्यालय शाळा इथं वाढण्यासाठी येते, दर सोमवतीला येते, पौर्णिमाला येते। श्री क्षेत्र कोतल खंडोबा देवस्थान हे अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचं कुलदैवत आहे। या देवस्थानच्या निमित्ताने मी काही सोमवती आमोशी या ठिकाणी दर वर्षून 2 वेळा येते। तर त्या आमोशीच्या निमित्ताने विद्यालयातील सर्व विद्यार्थिनी सर्व शिक्षक स्टाफ वाढण्याचं नियोजन या ठिकाणी दर आमोशाला करत आहे। त्यानिमित्ताने विद्यालयातील सर्व विद्यार्थी यांना एक प्रकारची शिस्त लागते, अंगी त्यांचा सेवाभाव बांधला जातो, त्यासाठी हे विद्यालय सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करत आहे। या देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग गायकवाड साहेब त्यांचेच हे विद्यालय असल्यामुळे आमचे शाळेतील सर्व विद्यार्थी सर्व विद्यार्थिनी सर्व शिक्षक स्टाफ समोर त्यामोशा असो, चंपाषष्ठी उत्सव असो, त्याप्रमाणे यात्रा उत्सव असो, त्या ठिकाणी आम्ही येऊन देवाची सेवा मनोभाव्य करत आहोत आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारची शिस्त या ठिकाणी लागते आहे। तरी सर्व भाविक भक्तांच्या वतीने विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी आलेले सर्व भाविक भक्त त्यांना मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो। आज श्री क्षेत्र कोतल खंडोबा देवस्थान या ठिकाणी सोमवती आमोशेच्या निमित्तानं मोठा जैन समुदाय या ठिकाणी आलेला आहे। सकाळी 8 वाजता देवाच्या पालखीचं आगमन टाकेच्या दऱ्याकडे झालं। त्या ठिकाणी स्नान उरकून देवाला आंघोळ घालून टाकेच्या दऱ्याकडून पुन्हा 11 वाजता मिरवणूक निघून या ठिकाणी मंदिर प्रदक्षिणा संपूर्णपणे पूर्ण झाली आणि त्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम चालू झाला। या महाप्रसादामध्ये आमटी भाकरीचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीत या ठिकाणी पार पडत आहे आणि देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी पूर्णपणे सोयीसुविधा उपलब्ध करून दिली जाते। त्याच पद्धतीनं या ठिकाणी हा अन्नदानाचा कार्यक्रम जाधव परिवार आणि मुंडे परिवाराच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे। तर या महाप्रसादासाठी ज्या अन्नदान ज्यांनी केलं त्या अन्नदात्यांचं मी श्री क्षेत्र कोतल खंडोबा देवस्थानच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे गावातील जय मल्हार विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी वाढण्याचं नियोजन करण्यात आलं, अतिशय छान नियोजन त्या विद्यार्थ्यांनी केलं। त्या विद्यार्थ्यांचं शिक्षक स्टाफचं मी कोतल देवस्थानच्या वतीनं स्वागत करतो। या ठिकाणी अतिशय मोठा जनसमुदाय अतिशय जास्त प्रमाणात भाविक यात्रा होऊन गेलेली असताना भाविकांचा ओघ अतिशय मोठ्या प्रमाणात या देवस्थानकडे आहे। या देवस्थानची महती अशाच पद्धतीने यापुढील काळात मोठी होत राहो, अधिक होत जावो, हीच श्री क्षेत्र कोतल खंडोबा चरणी प्रार्थना करतो। लाखो भाविकांचं कुलदैवत असलेलं श्री क्षेत्र कोतल खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या तीर्थक्षेत्रावरती आज सोमवती पर्वणीचा उत्सव भरलेला असून यामध्ये हजारो भाविक भक्तांनी खंडोबा भक्तांनी येऊन देवदर्शन कुलधर्म कुलाचार आणि महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे। या ठिकाणी महाप्रसादासाठी जो सभामंडप आहे तो कमी पडत असल्यामुळे सभामंडपाच्या वरच्या मजल्याचं पहिल्या मजल्याचं काम चालू आहे
आणि त्यासाठी आतापर्यंत जवळजवळ 15 लाख रुपये खर्च झाला असून उर्वरित जे काम राहिलेलं आहे सभामंडपचं त्यासाठी 10 लाख रुपयाच्या निधीची आवश्यकता आहे. देवस्थानचे जे देणगीदार आहेत भावी भक्त आहेत या सर्वांना एक आव्हान आहे देवस्थानच्या वतीने की आपण आतापर्यंत दिलेल्या योगदानातून देणगीमधून देवस्थानाचे विकासाचे कामं पूर्ण झालेले आहेत आणि हे सभामंडपचं काम वरचा मजला पूर्ण होण्यासाठी सर्व देणगीदारांनी भावी भक्तांनी खंडोबा भक्तांनी यथाशक्ती दान देणगीचे कृपाने देवस्थानला द्यावी आणि हे काम पूर्ण करण्यास सहकार्य करावं अशी देवस्थानच्या वतीने सर्वांना नम्र विनंती.